की गेंद और मुफ्त की गेंद खेलने कौन आ रहा है इस मैदान में। पहला अर्धशतक इन्होंने जड़ा है और इनको मिला है मुफ्त गेंद और फ्री लाइसेंस इनको मिला है। क्या इस लाइसेंस के ऊपर आप गेंद बाहर देखेंगे, क्या ये काम करेंगे? अक्षय कड़ू बनाम ओंकार कड़ू। ओ ये देखिए कड़क शॉट है लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। अंत में थोड़ा सा उड़ता हुआ खिलाड़ी तो नजर आया। पुनीत बालन जी जो मंच पे आए हैं उनका स्वागत किया है चौके के साथ में ओंकार कड़ू। इनका बल्ला आज खूब बोला है, एक और मर्तबा चौका चार रन। बहत्तर रन लगे बोर्ड के ऊपर, पांच की हो गई समाप्ति, पांच के बाद में बहत्तर। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं ओंकार कड़ू, आज तीन इन का है। हालांकि 42 पे क्या छूटा था अभी ने, क्या छोड़ा, कैच पकड़ भी लिया था लेकिन पता नहीं चला कि आपने बिल्कुल पीछे जाते हुए बाउंड्री रोप को टच किया। और उसी के साथ में देखिए पांच के बाद में 72 रन, 6 गेंदें अभी भी रहेगी शेष। लेकिन क्या तोड़ना ट्रैकर्स इस मुकाबले में फिर से एक बार क्या वापसी करेगी? क्या यहाँ पर कैलाश अब अंत के समय में जुड़ चुके हैं ओंकार कड़ू के साथ में 6 गेंदों में। तकरीबन देखे सर जी इरशाद सर कि अब तक बेहतर कार्य किया है लेकिन 6 गेंदें हैं, शायद 6 गेंदों में 20 रन बनाने की कोशिश करेगी ये टीम विशालगढ़ फाइटर्स। और गणेश बाबू शिंदे काफ़ी खुश होते नजर आ रहे हैं क्योंकि आपने जिस टीम के ऊपर दाव खेला है वो टीम का कार्य काफ़ी ज़बरदस्त होता हुआ नजर आ रहा है, खासतौर पर टीम की जान धड़कन ओंकार कड़ू के ऊपर। फिलहाल गेंदबाजी में अब मंगेश आए हैं जिनके नाम में यश है, लेकिन देखिए मंगेश सामने कैलाश। 72 रन लगे बोर्ड के ऊपर आखिर के 6 गेंदे। और ये क्लास वाला खिलाड़ी है और बिल्कुल इसके अंदर क्लास जरूर है लेकिन नहीं है जनाब, गलती तो कर रहे हैं। मानो मैं जब से इस मैदान में सर जी आया हूँ ऐसा लग रहा है कि ये टूना टैंकर्स के खिलाड़ी पीठ को लगवाने का तेल है ना, ऐसा लग रहा है कि मानो हाथ पे लगा के आए हैं गलती से। इसकी वजह से गेंद जो है मिलने के जगह पर फिसल रही है, चिपक नहीं रही है, बिल्कुल फिसलती हुई नजर आ रही है। आपने बहुत बड़ी गलती की है, एक एक रनों के लिए संघर्ष होता देखा है, एक रनों का काफी बड़ा मंत्र होता है, एक रनों से बहुत सारा बिगड़ जाता है। और एक और मर्तबा, इस मर्तबा रन लेना चाहते हैं, खतरा 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 है लेकिन खतरा मोल लिया है इस खिलाड़ी ने। इसीलिए इन्हें कभी कभार होता है कि हमेशा साथ देता है बहादुर, बहादुर का साथ हमेशा भाग्य देता हुआ नजर आता है। फिलहाल ओंकार कड़ू की अगर बात करें 4 गेंदे इनको खेलने का मौका रहेगा और ये गेंदे इनको गेंद नहीं है, अब फुटबॉल नजर आएगी। लेकिन फिर से एक बार बल्ला घूमा अलोंग द कार्पेट शॉट मिड विकेट रीजन में, 18 नंबर जर्सी है, तेजी से ट्रेवल होते नजर आए, रन मिलेगा बस सिंगल और सिंगल के साथ में रनों में इजाफा होता हुआ। 78 रन लगे बोर्ड के ऊपर, 3 गेंदे हो चुकी है, 3 गेंदे अभी भी शेष है इस ओवर की, लेकिन क्या बेहतर फिनिश करेंगे? वो कहते हैं ना सर जी कि अंत भला तो सब भला। एक और मरतबा बल्ले पे अच्छी 10 गेंद चली नहीं है ओंकार कड़ू, चीते की चाल, बाज की नजर, इसके ऊपर संदेह नहीं किया करते। फिलहाल बहुत ही जबरदस्त आंखों ही आंखों में इशारा हुआ एक रन यहां पर चुराते हुए। इस सिंगल के साथ में कारवा आगे बढ़ा, 79 रन लगे बोर्ड के ऊपर, बेहतर कार्य किया है मंगेश ने अब तक, एक चौका बस मिसफील्ड के सहारे से आए, कमाल की वापसी करते नजर आए मंगेश। नहीं है, फिर से एक बार आगे जाओ या पीछे जाओ, फिलहाल यहाँ पर ओंकार कड़ू के चेहरे पे मुस्कान जरूर है, लेकिन आपके बेहतर कार्य किया आपने, बढ़िया बल्लेबाजी की है और एक गेंद बस शेष है, लेकिन आपने जो बल्लेबाजी की है मंगेश ने भी तारीफ की है और डगआउट में भी तालियां बजेगी और इस तालियों की गूंज जनाब आपके घर के दहलीज तक पहुँच जाएगी क्योंकि आपने इस HPL में एक जबरदस्त कार्य किया है। इस कार्य के लिए डगआउट में देख ले सकते हैं आप कि बहुत अच्छी तालियां बजते हुए। चौवन पे यहां पर पारी खत्म होती हुई, एक जबरदस्त पारी खेली जो टीम को जरूरत थी और जिस काम के लिए उनको टीम में न्योता दिया गया था गणेश भाव सिंधे ने, वो उनके ऊपर सफल होते नजर आ रहे। 54 रनों की पारी अंत में दुर्भाग्यवश रनआउट होते हुए खत्म होती हुई। लाल देखिए फिर से बार इस ओवर की लास्ट गेंद है, आखिर गेंद शेष है इस इनिंग के भी। कैलाश ने एक चौका लगाया है लेकिन क्या इसको और बेहतर बनाएंगे?
नहीं है जनाब, फिर से एक बार बल्ला घूमा, मैदान झूमा नहीं है, दूसरा रन लेना चाहते हैं, काफी तेजी से भाग रहे हैं, फिर से एक बार पकड़े जाएंगे, सिंगल हुआ यहां पर कंप्लीट, रन आउट की भी विकेट यहां पर आई, छह का काम हुआ यहां पर तमाम, छह के बाद में बोर्ड के ऊपर देखे तो रन लगे हैं 80 कंप्लीट लगे, 80 में 154 चौरा तो रन बने हैं ओंकार कड़ू ने, बिल्कुल एक मौका जरूर लगा, लेकिन यहां से अगर बात करेंगे 36 गेंदे 81 रन चाहिए, बहुत जबरदस्त है मैचेस का आयोजन किए, एक तरफ टीम विशालगढ़ फाइटर्स है, गणेश भाव सिंधे वाली टीम है, और दूसरी तरफ तोना टाइगर्स संतोष भाव डोक की टीम है। फिलहाल देखिए चलते हैं फिर से एक बार, जो कि मंच को आज एक बेहतर मंच के लिए सुनील जी लेके जा रहे हैं, चलते हैं फिर से एक बार, ओवर टू यू सुनील जी। हेलो, अच्छा प्रमुख पाहुण्यांचा थोडासा अल्पसे परिचय या ठिकाणी देतो, वाणिज्य शाखेतनं पदवीधर असलेलं हे व्यक्तिमत्व प्रसिद्ध उद्योजक एस बालन सर यांचे चिरंजीव, जगभरात करोना वैश्विक महामारीत असताना भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील पुणे शहराला एक वेगळी सांस्कृतिक परंपरा लाभली असताना या वैश्विक महामारीत या तरुण व्यक्तिमत्वाने ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून ऑनलाईन गणेश उत्सव साजरा करून एक अभिनव संकल्पना प्रथमच प्रत्यक्षात आणली, पुण्यातील विविध गणेश मंडळांना केलेली मदत असो किंवा सर्वसामान्य घरातील खेळाडू, मग खेळ कोणताही असो, खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभे राहून आर्थिक पाठबळ देऊन त्याला प्रोत्साहन देणे असो, स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू खेळामध्ये विशेष रुची असलेले, भारतात खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पोर्ट्सच्या संघमालक म्हणून काम पाहतात, यात प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो टेनिससाठी पुणे जॉग्वार, खोखोसाठी मुंबई खिलाडी, हँडबॉलसाठी महाराष्ट्र आयरमॅन यांचा समावेश होतो, तसेच पुण्यामध्ये प्रसिद्ध क्रीडापटू श्री केदार जाधव यांच्या समवेत क्रीडा अकॅडमी देखील चालवतात, कला चित्रपट संगीत या क्षेत्रात ही त्यांचं योगदान मोलाचं आहे, धार्मिक सामाजिक व्यावसायिक समाजसेवेमध्ये सक्रिय असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय पुणे दादा बालन, आपलं मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे आदरणीय सुनंदनजी लेले सर, एखादी वर्ल्ड कपची फायनल असो अथवा भारत पाकिस्तान क्रिकेट सामना असो, त्याच्या आदल्या दिवशी अथवा ब्रेकमध्ये टीव्ही चॅनलवरती एक व्यक्ती येतो आणि अगदी त्या खेळाडूने कसे खेळावे, त्याने काय चूक केली, त्यांनी पुढच्या सत्रामध्ये कसं खेळावं, यात उत्कृष्ट विश्लेषण तुमच्या माझ्या माध्यमातून अगदी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने करणारे एक क्रीडा विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सुनंदनजी लेले सर, आपलंही मैत्री क्रिकेट पत्रिकेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे आदरणीय हर्षवर्धन दादा माणकर, व्यवसायिक क्षेत्रातले एक व्यक्तिमत्व, सन्माननीय नगरसेवक दीपक भाऊ आदरवाजू माणकर यांचे चिरंजीव, जगभरात करोना वैश्विक महामारीत अनेक राजकीय असो की सामाजिक कुणी घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते, रहदारीच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आणि तेवढ्यातच कर्णकर्कश अंबुलुषांच्या सायरनचा आवाज व त्याच्या दिमतीला चौकाचौकात सर्वसामान्यांच्या सुरक्षितेसाठी विडा उचललेले पोलीस अधिकारी, एवढंच भयानक काय चित्र,
प्रशासकीय व्यवस्था या भयान परिस्थितीमध्ये आपण आपल्या कुटुंबियांचा त्यांच्या सुरक्षितेचा विचार न करता समाजसेवेचे व्रत हाती घेतले। आपल्या व्यापारी डॉक्टर तसेच काही तरुण मित्रांना सोबत घेऊन आपण पुणे शहरात एकही नागरिक उपाशी झोपू नये याची काळजी घेतली। सकाळी 2500 व रात्री 2500 नागरिकांना घरपोच अन्नदान करून तब्बल 3.5 लाख नागरिकांना अन्नदानाचा उपक्रम राबवत एक वेगळाच प्रतिनिधित्व संदेश या ठिकाणी दिला। आपले वडील प्रतिनिधित्व करत असलेल्या केळीवाडे सारख्या स्लम भागात आपण योग्य प्रशासकीय व्यवस्था लावून तब्बल 40 दिवस या झोपडपट्टी सारख्या भागात एकही बाधित रुग्ण होऊ दिला नाही। तसेच या भागात आपण घरोघरी तब्बल 7535 घरामध्ये किरणाचे घरपोच पॅकेज देऊन सुरक्षित त्यांना सुरक्षित असं राहण्यासाठी सॅनिटायझर आणि वाटप केलं। सामाजिक शैक्षणिक या विविध क्षेत्रात आपण नेहमीच एक वेगळा आदर्श निर्माण करतात। या सत्कारांची पावती म्हणूनच की काय पुणे शहर मिरर्स वर्तमानपत्राच्या वतीनं आपल्याला महामहिम राज्यपालांच्या करोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलं। आपलं स्वागत करतो माननीय हर्षवर्धन दादा माणकर मैत्री क्रिकेट परिषदांच्या वतीनं। मान्यवरांना विनंती करतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण पुष्पहार अर्पण करावा। सन्माननीय पुनीत दादा बालन यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते। आदरणीय पुनीत दादा बालन यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात येतोय। त्याचप्रमाणे मी हर्षवर्धन दादा माणकर आणि सुनंदजी लेले सरांना विनंती करतो आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी करावं। ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक आदरणीय सुनंदजी लेले सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मैत्री क्रिकेट परिषदांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। आदरणीय सुनंदजी लेले सर।
धन्यवाद सर तुमचा उपस्थितीचा आज या ठिकाणी आम्हाला लाभली उपस्थिती हाच आमचा खऱ्या अर्थाने मोठा आशीर्वाद आहे असं आम्ही समजतो कारण आम्ही तुम्हाला फक्त टीव्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातूनच पाहिलं आज प्रत्यक्ष आम्हाला लिंबाजी देखील आवश्यक आणि सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी पाहायला मिळालं मनापासून आपला आभार एक सन्मान चिन्ह एक सन्मान करण्याचा या ठिकाणी अनावरणे राहिला आदरणीय दिवटे सर मनेश दिवटे सन्मान या ठिकाणी राहिला त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो मिलिंदजी वाघमारे त्यांना सन्मानित करतील दिवटे सरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आहे आदरणीय पुनीत दादा बालन यांना विनंती करतो आपण दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत मैत्री क्रिकेट लीग किंवा मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान यांच्या वतीने एच पी एल 2022 ही टूर्नामेंट भरवण्यात आली आहे. मी लिंबाजी जावेद शेख त्यांचे सहकारी सगळ्यांचा मी अभिनंदन करेन कारण खेळ अशी एक गोष्ट आहे की माणसाला पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आणि कोणी कुठल्या तणावमध्ये स्ट्रेसमध्ये असेल जेव्हा तो अशा वातावरणात येतो ते सगळं विसरून क्रिकेट खेळतो आणि ती त्याच्यावर ती टेनिस बॉलची टूर्नामेंट म्हणजे अजूनच जिद्द अजूनच खुन्नस अजून काय म्हणजे कुठला पॅटर्न असतो मुळशी पॅटर्न तर आहेच ते मुळशी पॅटर्नचे काय काय प्लेयर असतीलच तर प्रत्येक टीम त्यांची एक वेगळी पॅटर्नच दाखवते. तर मी परत सगळ्यांना हे जसं सुनंदन सरांनी सांगितलं की क्रिकेट खुन्नस पाहिजेच खेळताना आणि ती जिद्द पाहिजेच पण क्रिकेटची संस्कृती जी आहे किंवा ग्राउंडची जी संस्कृती आहे ती लोकांनी विसरायला नाही पाहिजे खेळताना ती संस्कृती सगळ्यांनी जपावी आणि राखावी पण आणि असंच दरवर्षी तुम्ही हे तुमची टूर्नामेंट ही मोठी होत जाऊ द्या आणि आम्ही नेहमी लिंबाजी तुझ्यासोबत असणारच आणि जावेदसोबत असणार या टूर्नामेंटसाठी आणि परत सगळ्या संघांना शुभेच्छा देतो आणि जे सर्वात उत्कृष्ट संघ आहे ती जिंकणार आहे हे लक्षात सगळ्यांनी ठेवायला पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने सगळ्यांनी खेळायला पाहिजे. मी परत शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद दादा. मला वाटतं आज खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती दोन दादांची साथ आम्हाला लाभली म्हणूनच एवढा मोठा या ठिकाणी हा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करू शकलो. हर्षवर्धन दादा माणकर आणि पुनीत दादा बालन या दोघांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लागलं. अगदी दोन्ही दादांचं मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार. असंच प्रेम आमच्या मैत्रीवरती आमच्या प्रतिष्ठानवरती आपलं राहो एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. पुढील सामना या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांनावरती संजय कोलुकर आणि विपिन सर मनपूर्वक हार्दिक
हेलो आगतम स्वागतम सुस्वागत मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय आमचे अनेक मान्यवर जे मान्यवर मैदानाच्या मध्यभागी क्रीडा विश्लेषक सन्माननीय सुनंदनजी लेले सर सन्माननीय पुनीत दादा बालन एक युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून देखील पुनीत दादा बालन यांच्या माध्यमातून देखील पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन एक उत्कृष्ट आयोजक खेळाप्रती प्रेम असणारे सन्माननीय पुनीत दादा बालन आणि सुप्रसिद्ध क्रीडा विश्लेषक सन्माननीय सुनंदनजी लेले हे मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय सर्व खेळाडूंसोबत आपला परिचय करताना आपण मैदानावरचं चित्र पाहतोय संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह प्रक्षेपण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून जगभरामध्ये 190 पेक्षा अधिक देशामध्ये हे लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहताय एक दर्जेदार स्पर्धा एक मोठी स्पर्धा स्पर्धा काय असते आणि शिस्त काय असते ते या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तब्बल 8 संघ सहभागी असणारी स्पर्धा जर आपण पाहिली तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची एक झलक दाखवणारी स्पर्धा कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 8 संघ सहभागी आहेत ज्याच्यामध्ये त्या संघाची नावं जर आपण पाहिली तर रायगड 11 विशाळगड फायटर्स प्रतापगड फायटर्स तोरणा ट्रॅकर्स सिंहगड योद्धा शिवनेरी स्ट्रायकर राजगड योद्धा पुरंदर पॅन्थर अशा प्रकारची छत्रपती शिवरायांच्या कार्याची दखल घेणारी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारी स्पर्धा आपण या निमित्तानं आज पाहतोय सर परशुराम महाविद्यालयाच्या ऐतिहासिक मैदानावरती मात्र एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय एक उत्तुंग असा प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद असणारी स्पर्धा आपण पाहतोय आमचे अनेक मान्यवर आज या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानामध्ये आपण पाहतोय सन्माननीय पुनीत दादा बालन एक मोठे आयोजक अनेक क्रीडा स्पर्धांचं आयोजक सन्माननीय पुनीत दादा बालन आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी मैदानात सुनंदन लेले यांचा हा चेंडू असेल निश्चितपणे क्रीडा विश्लेषक असणारे सुनंदन लेले यांचा देखील एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो पुनीत दादा बालन यांना खेळता आलेला नाहीये पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय सुनंदन लेले गोलंदाजी बारकोरती आपण पाहतोय एक ऐतिहासिक क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आणि तो ऐतिहासिक क्षण यावेळी मात्र टिपला गेला यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सुंदर प्रेक्षणीय चेंडू सीमारेषा पार जातोय चौकार जातोय तिसऱ्या चेंडूवरती मात्र यश मिळतोय पुनीत बालन यांना एक सुंदर असा चौकार मारला गेलाय आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये हा चौकार देखील आपण पाहिलं तर हा चौकार आपण पाहतोय अगदी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून जगभरामध्ये 190 देशामध्ये हा ऐतिहासिक क्षण आमचे सर्व कॅमेरामन आमचे ऑपरेटर आणि टेनिस क्रिकेट डॉट इनचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून हा क्षण आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय पुन्हा एकदा आपण पाहतोय एक निश्चितपणे चांगला फटका मात्र मारलाय पुनीत दादा बालन यांच्या बॅटमधून हा चेंडू आपल्याला पुन्हा एकदा सीमा पार लागोपाठचे 2 चौकार आपण पाहतोय आकर्षक सीमारेषा सजवली गेले ऑक्सिरिच मिनरल वॉटर अर्थातच पुनीत बालन ग्रुप एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आमचे अनेक मान्यवर विशेषतः काही मान्यवरांची नावं जरी घेतली नसली तरी शेक्सपियरनं सांगितले नावात काय ठेवलंय फुलाला त्याच्या सुगंधावरनं ओळखता येतं अशा प्रकारची एक सुगंधित असणारी सर्व आमचे सर्व या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या मैदानावरती खेळली जाते अर्थातच मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2022 क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार या ऐतिहासिक मैदानावरती आमच्या दोन्ही संघाचे खेळाडू देखील मैदानावरती उपस्थित आहेत आमचे आयोजक देखील मैदानावरती आहेत त्याचबरोबर सुप्रसिद्ध क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले आणि त्यांच्यासमवेत आपण पाहतोय पुनीत दादा बालन अगदी अलीकडच्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर सन्माननीय सुनंदन लेले यांचे काही रील्स देखील आपण मोबाईलवरती पाहतोय पुण्यातला रील स्टार अथर्व सुदामे यांच्यासोबत असणारे त्यांचे रील्स देखील आपण पाहतोय एक दर्जेदार स्पर्धा आणि आज या स्पर्धेमध्ये आयोजन समितीच्या वतीनं समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान सांगोला आणि माझे सहकारी समालोचक महाराष्ट्रातील हिंदी समालोचनाचा एक बुलंद आवाज सन्माननीय सलीमभाई शेख सरडे फलटण आम्हा दोघांनाही आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल
खऱ्या अर्थाने आयोजकांचं देखील मनपूर्वक कौतुक असेल, कारण पुणे जिल्ह्यात एक मानाची स्पर्धा, एक मोठी स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित तमाम क्रीडा रसिकांना, कारण आपण जर पाहिलं तर जगामध्ये भारताची ओळख, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, भारताची दुसरी ओळख, भारत हा कृषी प्रधान देश आहे, आणि भारताची तिसरी ओळख